या चाकरीचे चार गुण घेऊन उभोई ठरले, रायगड विजयी आणि परभणी या उपविजयी मुलामध्ये अगट ब गटामध्ये रत्नागिरी, मुंबई उपनगर, औरंगाबाद, सोलापूर अशा चार जिल्ह्यांचा सहभाग होता। यामध्ये आतापर्यंत मुंबई उपनगर याने तिन्ही सामन्यांमध्ये विजय संपादन करून साखळीचे सहा गुण मिळवले, तर रत्नागिरी या संघाने एक सामना गमावला, दोन सामन्यांमध्ये विजय संपादन केला, त्याला साखळीचे चार गुण मिळाले। तर औरंगाबाद यानं दोन सामने गमावले आणि एक सामन्यावर विजय संपादन करून साखळीचे दोन गुण मिळाले। सोलापूर याने तिन्ही सामने गमावल्यामुळे साखळीचे शून्य गुण मिळाले। तर या ब गटामध्ये मुंबई उपनगर हा विजय ठरलेला आहे आणि रत्नागिरी जिल्हा हा उपविजय ठरलेला आहे। गटामध्ये गटवारी क्लिअर करायची आहे, विजय आणि उपविजय संघ ठरायचे आहे, त्या गटामध्ये ते नंतर जाहीर केले। ड गट सुद्धा मुलांचा अजून सामना असल्यामुळे नंतर विजय आणि उपविजय ठरले जाईल। गटामध्ये सुद्धा विजय आणि उपविजय ठरायचा आहे, त्या ठिकाणी जाहीर केलं। आता फ गटामध्ये मुंबई शहर, पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद आणि नांदेड अशा एकंदर पाच संघांचा सहभाग होता। मुंबई शहर, पुणे जिल्हा, अहमदनगर, उस्मानाबाद, नांदेड अशा पाच संघांचा सहभाग होता। त्यामध्ये अहमदनगर या संघानं चारही सामन्यांमध्ये विजय संपादन करून साखळीचे आठ गुण मिळाले, तर पुणे या संघानं एक सामना गमावला, तीन सामन्यांमध्ये विजय संपादन केला, त्याला साखळीचे सहा गुण मिळाले। मुंबई शहर या संघाने दोन सामने गमावले, दोन सामन्यांमध्ये विजय संपादन, चार साखळीचे चार गुण मिळाले। आणि नांदेड या संघाने तीन सामने गमावले, एक सामन्यामध्ये विजय संपादन करून साखळीचे दोन गुण मिळाले। आणि उस्मानाबाद या संघानं जिल्ह्यानं साखळीचे चारही गुण चारही सामने गमावल्यामध्ये शून्य गुण। या ख गटामध्ये अहमदनगर हा संघ विजय ठरलेला आहे, तर पुणे हा संघ उपविजय ठरलेला आहे। मुली अ गटातील सामने सुरू आहे। मुली मुलींमध्ये अ गटामध्ये पुणे, ठाणे आणि परभणी अशा तीन संघाचा सहभाग होता। त्यामुळे पुणे या संघाने दोन सामन्यांमध्ये विजय संपादन केला आणि त्याला साखळीचे चार गुण मिळाले। ठाणे याने एक सामना गमावला आणि एक सामन्यामध्ये विजय संपादन केला, साखळीचे दोन गुण मिळाले। तर परभणी या संघाने दोन्ही सामने गमावल्यामुळे मुलींमध्ये त्याला शून्य गुण मिळाले। मुलींच्या अ गटामध्ये पुणे हा संघ विजय ठरलेला आहे, तर ठाणे हा संघ उपविजय ठरला। ब गटामध्ये बीड, रायगड, नाशिक आणि हिंगोली अशा मुलींच्या चार जिल्ह्यांचा सहभाग होता। यामध्ये रायगड यांनी तिन्ही सामन्यामध्ये विजय संपादन करून साखळीचे सहा गुण मिळवले, तर नाशिक या संघाने एक सामना गमावला आणि दोन सामन्यामध्ये विजय संपादन केला, म्हणून साखळीचे चार गुण मिळाले। आणि बीड या संघानं दोन सामने गमावला आणि एक सामना विजय संपादन केला, साखळीचे दोन गुण मिळाले। तर हिंगोली यांनी तिन्ही सामने गमावल्यामुळे त्याला पैकी शून्य गुण मिळाले। तर या ब गटामध्ये मुलींच्या रायगड हा विजय ठरलेला आहे, तर नाशिक हा उपविजय ठरलेला आहे।
दो गटों में औरंगाबाद सोलापुर सातारा और नांदेड चार संघा सहभाग होता आणि या चार संघा मध्ये औरंगाबाद या संघाने एक सामना गमावला दोन सामन्यांमध्ये विजय संपादन सगळ्यांचे चार गुण होते तर सोलापूर संघाने एक सामना गमावला दोन सामन्यांमध्ये विजय संपादन सगळ्यांचे चार गुण मिळाले तर दोन सामन्यांमध्ये विजय संपादन केला एक सामन्यामध्ये एक सामना गमावल्यामुळे सगळ्यांचे चार गुण मिळाले आणि सातारा संघाने तीन सामने गमावल्याने सगळ्यांचे शून्य मिळाले परंतु औरंगाबाद सोलापूर आणि नांदेड या संघाने साखळीमध्ये चार चार गुण मिळवल्यामुळे एव्हरेज म्हणजे विजय मिळवलेले गुण आणि गमावलेले गुण याची सरासरी काढली असताना औरंगाबाद या संघाने अधिक 21 गुण मिळवल्यामुळे हा संघ त्या गटामध्ये क गटामध्ये विजय झालेला आहे आणि नांदेड या संघाने अधिक 6 गुण मिळवल्यामुळे तो संघ उभयी ठरलेला आहे तर सोलापूर या संघानं सोलापूर या संघाने पुणे म्हणजे पुणे 27 गुण मिळवल्यामुळे तो संघ या गटवारीमध्ये त्याला स्थान मिळालं नाही तर विजय ठरलेला आहे यामध्ये क गटामध्ये औरंगाबाद सांगली रत्नागिरी आणि जळगाव अशा चार संघाचा सहभाग होता यामध्ये सांगलीच्या संघाने साखळीचे तीन चांगले विजय संपादन करून साखळीचे 6 गुण मिळवले रत्नागिरी या संघाने साखळीमध्ये दोन सामन्यामध्ये विजय संपादन केला एक सामना गमावल्यावर साखळीचे 4 गुण मिळाले तर कोल्हापूर या संघाने दोन सामने गमावले एक सामना विजय संपादन साखळीचे 2 गुण मिळाले जळगाव आणि तीन सामने गमावल्यामुळे शून्य गुण मिळाले या गटामध्ये सांगली हा संघ विजय ठरलेला आहे तर रत्नागिरी हा संघ उपविजय ठरलेला आहे ई गटामध्ये पुणेच्या ई गटावर मुंबई उपनगर अहमदनगर सिंधुदुर्ग धुळे या जिल्ह्यांचा सहभाग होता यामध्ये मुंबई उपनगर यांनी तिन्ही सामन्यामध्ये विजय संपादन केला आणि सगळे 6 गुण मिळाले तर अहमदनगर या जिल्ह्याने एक सामना गमावला आणि दोन सामन्यामध्ये विजय संपादन करण्यास सगळ्यांचे 4 गुण मिळाले सिंधुदुर्ग या सामन्याने सिंधुदुर्ग या संघाने दोन सामने गमावले आणि एक एक सामन्यावर विजय संपादन केल्यामुळे सगळ्यांचे 2 गुण मिळाले आणि धुळे या संघाने किती सामने गमावला 0 गुण मिळाले तर या ई गटामध्ये मुंबई उपनगर अग्रणी ठरलेला आहे तर अहमदनगर फगट सामना सुरू आहे तो झाल्यानंतर आम्ही डिक्लेअर करू मुंबई शहर पालघर नागपूर आणि उस्मानाबाद तुम्ही काल जमेसला पण तसंच केलंय सातारा आवाज नको सातारा
प्रो कबड्डी पुनेरी पलटनचे फिटनेस कोच संग्रामजी पाटील संग्रामजी मांजरेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. आपणाला विनंती, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. युनियन बँक संघाचे हेड कोच प्रशांतजी सुर्वे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हॅलो हॅलो. उपांत्य पूर्व फेरीसाठी पहिला पुकार मुली विभागात रत्नागिरी विरुद्ध मुंबई उपनगर, ठाणे विरुद्ध अहमदनगर. आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार. उपांत्य पूर्व फेरीसाठी पहिला पुकार मुलींच्या विभागात रत्नागिरी विरुद्ध मुंबई उपनगर, ठाणे विरुद्ध अहमदनगर. मुलांच्या विभागात रत्नागिरी विरुद्ध पुणे. आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार. उपउपांत्य पूर्व फेरी रत्नागिरी विरुद्ध पुणे हा मुलांचा सामना होईल. मुलींमध्ये रत्नागिरी विरुद्ध मुंबई उपनगर, ठाणे विरुद्ध अहमदनगर. हॅलो. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह राष्ट्रीय खेळाडू माननीय संजयजी मोकल सर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आपणाला विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य आदरणीय नरेशजी म्हात्रे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मान्यवरांना विनंती, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
अर्जुन पुरस्कार विजेत्या मायाताई आकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ताईंना विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. हॅलो, एक मिनिट. मुलींच्या संघाकरता फी क्वार्टर म्हणजे उपउपांत्य संघाकरता पहिला फुगा दिलेला आहे पंचप्रमुख सुहास पाटील यांनी. रत्नागिरी विरुद्ध मुंबई उपनगर या दोन्ही संघाला उपउपांत्य पूर्व फेरी करता पहिला फुगा. ठाणे विरुद्ध अहमदनगर याही संघाला उपउपांत्य फेरी करता हा पहिला फुगा. मुले रत्नागिरी ते पुणे या संघाला हा पहिला फुगा. अठ्ठेचाळीसाव्या महाराष्ट्र राज्य कुमारगड मुले आणि मुली राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर आणि चेतक स्पोर्ट्स क्लब आणि धर्मवीर कबड्डी संघ बालेवाडी या सर्वांच्या सहकार्याने आयोजक संदीपजी बालवडकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेबरा नगरीमध्ये या स्पर्धा मागील 3 दिवसापासून सुरू आहेत. या स्पर्धेला आज भेट देण्यासाठी अर्जुन पुरस्कार विजेत्या यांच्यासोबत शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या शैलाजी रायकर, संजयजी मोकल राष्ट्रीय खेळाडू सहकार्यवाह रायगड कबड्डी असोसिएशन, नरेशजी म्हात्रे रायगड जिल्हा असोसिएशन सदस्य उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये स्वागत. या स्पर्धेच्या निमित्ताने आज या क्रीडानगरीमध्ये दादोजी गोंडके पुरस्कार विजेते आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉक्टर रमेशजी भेंडेगिरी सर यांचंही आगमन झाले. सर, आपल्याला विनंती की आपणही व्यासपीठ विजेते त्यांचंही या क्रीडा नगरीमध्ये भव्य स्वागत आणि त्याचबरोबर त्यांना विनंती की आपणही व्यासपीठावर यायचं आहे. हॅलो, छत्रपती पुरस्कार विजेते माननीय राजेजी पाडावे सर, आपणाला विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. संघ व्यवस्थापक सिंधुदुर्ग, संघ व्यवस्था सांगली, संघ व्यवस्था बीड, संघ व्यवस्था सोलापूर आणि नंदुरबार व्यासपीठाकडे यायचं. संघ व्यवस्था सिंधुदुर्ग, सांगली, बीड, सोलापूर, नंदुरबार
आपण व्यासपीठावर ताबडतोब यायचं आहे. सिंधुदुर्ग, सांगली, बीड, सोलापूर आणि नंदुरबार. बाबू एक फोन सोलापूर जिल्हा कबड्डी संघाचे व्यवस्थापक या ठिकाणी उपस्थित असतील तर आपल्याला विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठाशी संपर्क साधावा. भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन प्रशिक्षक समितीचे सदस्य माननीय प्रताप शेट्टी सर, सेक्रेटरी मुंबई उपनगर, त्यांच्या सोबत प्रशांतजी सुर्वे सदस्य, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन प्रशिक्षक समिती सदस्य आणि दशरथ शिंदे सर सदस्य मुंबई उपनगर, आपल्या सर्वांचं आयोजक संदीपजी बालवडकर यांच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने आपलं या क्रीडानगरीमध्ये हार्दिक असं स्वागत. आपण सर्वांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे ही विनंती. रमेश प्रभू सर मुंबई उपनगरचे कबड्डी असोसिएशनचे सदस्य यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत. आपणही व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे अशी आपणास विनंती. या असोसिएशनचे ते माजी सेक्रेटरी आहेत.
सुशील जिब्री राष्ट्रीय कबड्डी खेळाडू मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करणारे त्यांचेही या स्पर्धेसाठी आगमन झाले, त्यांचेही हार्दिक स्वागत. आपणही व्यासपीठावरील स्थानापन्न व्हायचे अशी आपल्याला नम्र विनंती. उपांत्यपूर्व फेरीसाठी दुसरा फुगार मुलींच्या विभागात
रत्नागिरी विरुद्ध मुंबई उपनगर, ठाणे विरुद्ध अहमदनगर आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार। मुलांच्या विभागात रत्नागिरी पुणे आपल्याला सुद्धा उपांत्यपूर्व फेरीसाठी दुसरा पुकार। कबड्डी असोसिएशन यांनी सुद्धा या ठिकाणी या क्रीडा नगरीला भेट दिलेली आहे। सर, आपलं सुद्धा आयोजकांतर्फे हार्दिक स्वागत। पद्मविभूषण मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब क्रीडानगरीमध्ये या ठिकाणी आपली डॉक्टर व्यवस्था पाहणारे डॉक्टर हेरी पावला व डॉक्टर प्रेरणा कोटला या ठिकाणी आपली डॉक्टर व्यवस्था पाहत आहे। त्यांचा आयोजकाच्या वतीने मनपूर्वक आभार। Oh!
राष्ट्रीय खेळाडू हर्डल रनर्स कुमार कुशल मोहिते, राष्ट्रीय खेळाडू हर्डल रनर्स व हर्डल रनर्स राष्ट्रीय खेळाडू सिद्धेश चौधरी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संदीप भाऊ बालवडकर मित्र परिवाराच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. माननीय श्री नितीनजी काळभोर यांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. पद्मविभूषण माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब क्रीडानगरीमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडाप्रेमींचं, क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं संदीपभाऊ बालवडकर मित्र परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. शरद उर्फ अण्णा चव्हाण यांचंही या क्रीडानगरीमध्ये आगमन झालंय. आपलं या आयोजकांकडनं हार्दिक स्वागत.
कांदा जी ग्रुप पुणे चे सर्व मेंबर्स या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. संदीप भाऊ वारवेकर मित्र परिवाराच्या वतीने आपला सहर्ष स्वागत.